आपल्या वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत असणारे अभिनेते शरद पोंक्षेंनी राहुल गांधींबाबत अजब दावा केलाय. राहुल गांधी हे खरंच गांधी आहेत का असा सवाल त्यांनी विचारला. त्यांनी ॲफिडेव्हिट करून गांधी आडनाव लावलंय. मूळ आडनाव खान असं आहे, केवळ फायदा घेण्यासाठी गांधी आडनाव घेतल्याचा दावा पोंक्षेंनी केलाय. मालेगावात त्यांनी हे विधान केलंय. पोंक्षेंच्या या दाव्यानं आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राफेल प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टात केस गेली, माफी मागून आला. संघाचा गांधी हत्येमध्ये संबंध आहे म्हणाला, तिथे पुढे सुप्रीम कोर्टात आता जिथे जोपर्यंत अपील करायची संधी आहे ना तोपर्यंत माय सावरकर नाही, माय गांधी हो. एक तर तू गांधी पण नाहीस. ऍफिडेव्हिट करून ना आडनाव घेतलेलं आहे, ते ओरिजिनल आडनाव खान आहे. हे काही महात्मा गांधींचे वंशज नव्हे. त्या आडनावाचा यथेच्छ फायदा घेण्यासाठी हे आडनाव घेतलेलं आहे. ही फिरोज खानांची पुढची पिलावळ आहे ना, इतिहास आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.